आणि विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत. विनायक, अत्यंत महत्त्वाची सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर आज ही सुनावणी पार पडतेय. सागर, बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीनं या सगळ्या सुनावणीबाबत कुठेतरी आक्षेप जो असतो घेतला होता, आणि त्यानंतर आज अध्यक्षांनी ही सुनावणी जी आहे ठेवलेली आहे, सुनावणीला सुरुवात झालेली आहे. विधानभवनाचं सेंट्रल हॉल जे आहे चौथ्या मजल्यावरती या ठिकाणी ही सुनावणी सुरू झालेली आहे. दोन्ही बाजूचे वकील जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत. ठाकरे गटाकडून आपण जर पाहिलं तर अनिल परब, अनिल देसाई, अजय चौधरी, सुनील प्रभू हे सगळे नेते जे आहेत या विधानभवनात दाखल झालेले आहेत. आज प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजू जे आहेत ते अध्यक्ष समजून घेणार आहेत किंवा त्यांना बाजू मांडण्याची संधी जी आहे ती देणार आहेत. आणि त्यानंतर 1 ते 34 याचिका ज्या आहेत, एकूण 34 याचिका आहेत, त्या 34 याचिकांचं पुढील काळात वेळापत्रक कशा पद्धतीने सादर करायचं हे जे आहे ते ठरवलं आजच्या दिवशी जाणार आहे. आणि वेळापत्रक जे आहे ते जाहीर होईल आणि त्या वेळापत्रकानुसारच पुढील सगळ्या सुनावण्या ज्या आहेत ते होणार आहे. प्रामुख्याने दोन्ही बाजूंनी ज्या पद्धतीनं हा युक्तिवाद जो आहे तो सुरुवातीला अध्यक्ष घेणार आहेत. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतरच वेळापत्रक जे आहे ते जाहीर करतील. परंतु आपण जर पाहिलं तर हे वेळापत्रक किती दिवसाचं लावलं जाणार आहे किंवा कशा पद्धतीने या सगळ्या सुनावण्या घेतल्या जाणार आहेत हे थोड्या वेळात कळेल. परंतु आता आपण जर पाहू शकतो सुनावणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. अध्यक्षांचं हेच मत आहे की विधिमंडळ एक वेगळं न्यायव्यवस्था आहे की त्यामुळे त्याच्यावरती कुठलाही दबाव जो आहे तो किंवा अतिघाई जी आहे ती मी करणार नाही. योग्य न्याय जो आहे तो देण्याचा मी प्रयत्न करेन असं अध्यक्षांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाकडून वारंवार म्हटलं जाते की अध्यक्ष जे आहे ते विलंब करतायत आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा त्याची याचिका जी आहे ती त्यांनी दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे साधिकात आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज कशा पद्धतीनं या याचिकांचं वेळापत्रक लागतं आणि सुरुवातीला जो युक्तिवाद दोन्ही गटाकडून केला जाणार आहे तो कशा पद्धतीने केला जातो हे बघावं लागेल. आता सुनावणीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. सागर, नक्कीच विनायक, तुम्ही आपल्या सोबत राहास. तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी सध्या पार पडतेय आणि दोन्ही बाजूच्या वकिलांकडून विधानसभा अध्यक्षांसमोर आपलं म्हणणं मांडण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये खरं तर राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना 2 आठवड्यांचा वेळ देण्यात आलेला होता. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केलेली होती आणि लवकरात लवकर सुनावणी घ्या, 2 आठवड्यात तुम्ही काय कारवाई केली हे आम्हाला सांगा असे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले होते. आणि त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी तातडीची सुनावणी बोलावली आहे. त्यानुसार आता या विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यवर्ती सभागृहामध्ये या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. दोन्ही गटाचे आमदार आणि त्यांचे वकील या ठिकाणी बाजू मांडणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाचे सर्वच आमदार आज उपस्थित नसतील आणि त्यांच्या वतीनं त्यांचे वकील आज बाजू मांडणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे हे आता बाजू मांडणार आहेत. 34 याचिकांची निश्चिती सुरुवातीला केली जाणार आहे आणि अनिल देसाई, अनिल परब त्याचबरोबर सुनील प्रभू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, दोन्ही गटाचे कोणकोणते आमदार आणि कोणकोणते नेते सध्या सुनावणीला उपस्थित झालेत? ठाकरे गटाकडून सुनील प्रभू, अजय चौधरी, अनिल परब हे जे आहेत ते नेते, अनिल देसाई सुद्धा आलेले आहेत. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे वकील जे आहेत ते वकील सगळे आलेले आहेत. तर दुसरीकडून शिंदे गटाचे अनिल साखरे हे वकील जे आहेत ते दाखल विधानभवनात झालेले आहेत. परंतु शिंदे गटाकडून नेते जे आहेत किंवा आमदार जे आहेत ते अजून कोण आलेलं दिसत नाहीये. त्यामुळे आजची ही सुनावणी जी आहे ते वकिलांमार्फतच केली जाईल अशी माहिती मिळाली होती. आणि ते चित्र जे आहे ते पाहायला मिळते. दोन्ही बाजूचे वकील जे आहेत ते आता हा युक्तिवाद जो आहे तो सुरू केलेला आहे. दोन्ही बाजूच्या म्हणणं जे आहे ते आता मांडायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती मिळते. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा या युक्तिवादाला सुरुवात झालेला आहे. युक्तिवाद जो आहे तो काही वेळ केला जाणार आहे. दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मांडल्या जाणार आहेत आणि त्यानंतरच पुढील ज्या याचिका असणार आहेत या याचिकांचं वेळापत्रक जे आहे ते अध्यक्ष जाहीर करतील. या वेळापत्रकावरती सुद्धा आक्षेप जो आहे तो घेतला जाऊ शकतो. कारण वेळापत्रक किती दिवसांचं, किती महिन्यांचं लावलं जात आहे, किती याचिकांचं लावलं जात आहे यावरती सुद्धा आक्षेप घेऊ शकतो. त्यामुळे आता ही सुनावणी सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी आक्षेप घेतले जातील किंवा युक्तिवाद सुरू राहील हे आपल्याला बघावं लागेल. नक्कीच विनायक, तुम्ही आपल्या सोबत राहास. तर या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, त्या आपण पाहूया.